जोसेफ ट्रैवल्स द डिस्टेंस 150 मीटर इन 60 सेकेंड, सो व्हाट इज हिज स्पीड इन किलोमीटर पर अवर. म्हणजेच की जोसेफ हा 150 मीटर हे अंतर 60 सेकंदात चालतो, तर त्याचा किलोमीटर प्रति तासमध्ये किती वेग असणार. तर यासाठी सर्वप्रथम आपल्याला त्याचा जो वेग आहे 150 मीटर जर तो 60 सेकंदामध्ये चालतो तर तो आधी काढून घ्यावा लागेल. तर आपल्याला माहिती आहे की वेगचं सूत्र जे आहे, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. म्हणजेच आपण या ठिकाणी जर याचं जे डिस्टन्स आहे 150 म्हणजे 150 मीटर, याला जर आपण 60 सेकंदाने जर डिवाईड करून घेतलं तर 0 कॅन्सल, 6 2 12 आणि रिमेनिंग 3 देन 5, म्हणजे 2.5 याची जी स्पीड आहे ही येते 2.5 मीटर पर सेकंडमध्ये, मीटर पर सेकंड. आता आपल्याला या मीटर पर सेकंडचा किलोमीटर पर आवर करायचा आहे. तर यासाठी आपल्याला फक्त या 2.5 एका रेशोने गुणावं लागतं, त्याला म्हणतात 18/5 म्हणजे 18/5. याला जर आपण याने गुणलं तर आपल्याला याचा जो वेग आहे हा किलोमीटर पर आवरमध्ये कन्वर्ट होऊन जातो. आता या ठिकाणी आपण बघू शकतो की 2.5 हे 5 हाफ आहेत. सर 2.5, 1 2.5 आणि 2 5. तर इथे 2 आणि 18 आले, आता 2 1 2 आणि 2 9 18 म्हणजेच आपलं आन्सर येतं 9/1 म्हणजेच की 9. म्हणजेच याचा जो वेग आहे हा 9 किलोमीटर पर आवर असेल.